नमस्कार मित्रांनो, आज मला बनवायची आहे एक कोतवाल पगडी। कोतवाल पगडी संस्थानिक पगडीप्रमाणेच पगडी बांधण्याचा एक वेगळा प्रकार आहे। म्हणजे पूर्वी घाशीराम कोतवाल किंवा त्या काळातले म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये जे कोतवाल असायचे त्या कोतवालांची एक विशिष्ट प्रकारची पगडी असायची। दिसायला ती मावळी पगडीप्रमाणेच असायची, परंतु थोडीशी त्याची बांधणी वेगळी आहे आणि ते अगदी चपटी आणि पातळ अशी पगडी असायची, पण आकाराने खूप मोठी। तर या कोतवाल पगडी करण्याकरता सुरुवातीला आपण कापडाच्या काही पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत। हे पहा, या अशा साधारण 4 ते 5 इंचाच्या पट्ट्या या कोतवाल पगडीकरता मी कापून ठेवलेल्या आहेत। आता या ज्या पट्ट्या आहेत ह्या आपल्याला खळीमध्ये बुचकळायच्या असतात, म्हणजे खळीच्या पाण्यामध्ये बुचकळून ओले करून मग ती पगडी बांधायची असते। तर बऱ्याच लोकांनी मला कमेंट्समध्ये विचारलं होतं की ही जी खळ बनवतात किंवा जी कांजी मी वापरतो ती कशी बनवायची। तर पगडीकरता जी कांजी बनवण्याची जी प्रोसेस आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। हा, तर कांजी बनवण्याकरता आपल्याला एक छोटस पातेलं लागणार आहे। त्याच पातेल्याबरोबर आरारूट पावडर, आरारूट पावडर म्हणजे आजकाल शक्यतो आरारूट पावडर ओरिजिनल मिळत नाही, मक्याची पावडरच आरारूट पावडर म्हणून दिली जाते। तर आरारूट पावडर आपल्याला लागते आणि पाणी, या 3 गोष्टींमध्ये आपली कांजी तयार होते। आणि हो, हे शिजवायला गॅस लागतो, गॅस किंवा स्टोव काय असेल ते। तर सुरुवात करूया कांजी बनवायला। कांजी बनवताना एका पातेल्यामध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे आपल्याला। सर्वसाधारणपणे एका पगडीसाठी अर्ध पातेलं कांजी पुरते, तर अर्ध पातेलं भरून आपण पाणी घेणार आहोत। नंतर या पाण्यामध्ये हे जे आपले आरारूट पावडर आहे ही मिक्स करायचे। हे पहा, याची पांढरी शुभ्र पावडर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची। आता या पावडरमध्ये ज्या गाठी राहतात या आपण आधीच फोडून घ्यायच्यात। हे पहा, चमच्याने सर्व ढवळून घ्यायचं। असं दुधासारखं पांढरं शुभ्र सर्व गाठी वगैरे फुटल्या की मग याला शिजत ठेवायचं। असं दुधासारखं झालं याला असं गॅसवर ठेवून शिजवायचं।
ते शिजवताना सारखं हलवायचं, नाही तर मग खाली जे चिकटलेले असेल पावडर ती जळण्याचा संभव असतो. ती जळू नये किंवा करपू नये म्हणून सतत हलवत राहायचं. आता हळूहळू याचा पांढरा रंग जो आहे तो कमी कमी होत जाताना दिसतोय. हा पांढरा रंग पूर्ण नाहीसा झाला की आपली कांजी तयार झाली असं समजायचं. अशा प्रकारे ही आपली ट्रान्सपरंट कांजी इथं तयार झालेली आहे. एकदम घट्ट 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 होत चाललेला आहे. थोडीशी अजून घट्ट झाली की गॅस बंद करतो. याच कांजीला खळ पण म्हटलं जातं, काही ठिकाणी गोंद पण म्हटलं जातं. तर अशा प्रकारे कांजी तयार झालेली आहे. हा तर आता ही जी कांजी आपली तयार झालेली आहे ही आपण नंतर थंड पाण्यात मिक्स करून नंतर त्याच्यामध्ये आपण कापड उचकळून घेणार आहोत आणि नंतर पिळून घेणार आहोत. तर कांजी कशी बनवली जाते हे आपलं या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कोतवाल पगडी कशी बांधली जाते ते. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. नमस्कार.